तुम्ही रोज शाळेत जाता आईबाबांबरोबर बागेत जाता देवळात जाता इतरही अनेक ठिकाणी जाता हो की नाही शाळेत तुमच्या वर्गात फळा असतो आणखी कुठे फळा असतो बरं बरोबर शाळेत शिरताना एक फळा असतो त्या फळ्यावर काय लिहिलेलं असतं बरं सूचना शाळेतील सगळ्यांना सूचना कळाव्यात म्हणून त्या सूचना फलकावर सूचना लिहिलेल्या असतात काय काय सूचना असतात आठवा बरं दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शाळेला मकर संक्रांतीनिमित्त सुट्टी आहे अशी सुट्टीची सूचना लिहिलेली असते शनिवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सभा आहे तरी सर्व पालकांनी उपस्थित राहावे अशी सभेची सूचना लिहिलेली असते शुक्रवार दिनांक 24 डिसेंबर रोजी रंगीत तालीम आहे सर्व विद्यार्थ्यांनी ठीक आठ वाजता शाळेत उपस्थित राहावे अशी सूचना असते शाळेला सुट्टी असेल शाळेत काही विशेष कार्यक्रम असेल तर अशा महत्त्वाच्या सूचना मुख्य फळ्यावर लिहिलेल्या असतात म्हणजेच सूचना फलकावर लिहिलेल्या असतात आणखीही काही सूचना फलक शाळेत असतात हे आहे शाळेचे ग्रंथालय आणि वाचनालय इथे काय काय सूचना असतात वाचूया बर का कृपया शांतता राखावी ग्रंथालयात प्रवेश करताना आपले दप्तर ग्रंथालयातील कप्प्यात ठेवावे फक्त वही पेन पेन्सिल बरोबर ठेवावे पुस्तक देवघेवीची वेळ छोटी सुट्टी मधली सुट्टी शाळा सुरू व्हायच्या अगोदर अर्धा तास शाळा सुटल्यानंतर अर्धा तास या सूचना प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या असू शकतात या सूचनांतून आपल्याला काय काय कळते बरं नियम कळतात आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे समजते वाचनालयातील सूचनांमुळे आपल्याला कळते की इथे गप्पा मारून चालणार नाही देवघेवीच्या वेळेतच पुस्तक बदलले पाहिजे म्हणजे नेलेले पुस्तक परत करायचे आणि दुसरे घेऊन जायचे अशाच सूचना शाळेतील स्वच्छतागृहातही लिहिलेल्या असतात म्हणजेच स्वच्छतागृहातही सूचना फलक असतात कृपया पुरेसे पाणी ओतावे नळ चालू ठेवू नये स्वच्छतागृहाच्या भिंतींवर काही लिहू नये अशा काही सूचना तुम्ही वाचल्या आहेत ना काही ठिकाणी अनेक लोक जातात अशा ठिकाणांना सार्वजनिक ठिकाणे असे म्हणतात अशा ठिकाणी सर्वांसाठी सूचना लिहिलेल्या असतात पुढील सूचना फलकावरील सूचना वाचा आणि चित्रे बघा बिफोर एंटरिंग प्रवेश करणेसे पहिले प्रवेश करण्याआधी प्लीज यूज हँड सॅनिटायझर कृपया हँड सॅनिटायझर इस्तेमाल करे कृपया हँड सॅनिटायझरचा वापर करा प्लीज पुट ऑन अ मास्क कृपया मास्क जरूर पहने. कृपया मास्क अवश्य घाला प्लीज पुट ऑन ग्लव्ज कृपया दस्ताने जरूर पेहणे कृपया हातमोजांचा वापर करा असे लिहिलेले असते याचा अर्थ चित्रावरून तुमच्या लक्षात आला ना इथे प्रवेश करण्यापूर्वी हात सॅनिटायझरने धुवावेत मास्क लावावा हात मोजे घालावेत असं सांगितलं आहे असे सूचना फलक तुम्ही अनेक ठिकाणी बघितले असतील लिफ्टमध्ये सुद्धा सूचना लिहिलेली असते लिफ्टची क्षमता सहा व्यक्तींपर्यंत मर्यादित आहे या सूचनेमुळे कळते की लिफ्टमध्ये सहा माणसांपेक्षा जास्त माणसांनी उभे राहू नये देवळातील सूचना फलक तुम्ही वाचलेत का पादत्राणे येथे काढावीत याचा अर्थ चपला या जागी काढाव्यात दुसरी सूचना असते चप्पल चोरांपासून सावधान चपला चोरणाऱ्या चोरांपासून सावध राहायला सांगितलेले आहे बागेतही सूचना फलक असतात कोणत्या सूचना लिहिलेल्या असतात बरं त्यावर बघा आणि आईबाबांना वाचून दाखवा बस स्थानकावर बरीच माणसे असतात त्यामुळे तिथेही सूचना फलक असतात येथे थुंकू नये आपला परिसर स्वच्छ ठेवा विना तिकीट प्रवास करू नये अन्यथा दंड आकारला जाईल यावरून कळते की तिकीट काढूनच प्रवास करायला पाहिजे तिकीट काढले नाही तर शिक्षा म्हणून पैसे भरायला लागतील आणखी कुठे कुठे सूचना लिहिलेल्या असतात बरं तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा आजूबाजूला कोणकोणत्या सूचना लिहिलेल्या असतात ते बघा आईबाबांना वाचून दाखवा त्या सूचनांचं पालन करा म्हणजे त्याप्रमाणे वागायचं बरं का सूचना पाळल्यामुळे आपल्याला त्रास होत नाही आणि लोकांनाही आपला त्रास होत नाही आपण काय काय शिकलो एक सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक असतात दोन सूचना फलकावर आपण काय करायचे आणि काय करायचे नाही ते लिहिलेले असते तीन सूचना फलकावर लिहिलेल्या सूचनांप्रमाणे वागायचे असते स्वाध्याय एक बाहेर जाता येता आणि सार्वजनिक ठिकाणी कोणकोणत्या सूचना असतात त्या वाचा समजल्या नाहीत तर आईबाबांना किंवा शिक्षकांना अर्थ विचारा दोन तुम्ही रेल्वे स्थानकावर गेलात तर तिथे लिहिलेल्या सूचना वाचा